Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Hello students, आज आपण तिसऱ्या प्रकरणाचं मागणीतील मागणीची लवचिकता हा टॉपिक पाहणार आहोत. आता लवचिकता लाच इंग्लिश मध्ये इसल्या भीती असे म्हणतो. तर आपण आज आपण आता प्रस्तावना पाहूया. प्रस्तावनामध्ये काय सांगितले बघा, मागील प्रकरणात तुम्ही वस्तूची किंमत मागणीचा संबंध पाहिला. तर एखाद्या वस्तूची किंमत वाढली असता मागणी कमी होते, किंमत कमी झाली असता मागणी वाढते, हे नियमावरून आपल्याला समजते. तर याच्यातील कोणता संबंध आहे, व्यस्त संबंध आहे असे आपण बघितलेलं होतं. आता आपण मागणीची लवचिकता आर्थर मार्शल यांनी मांडली ती आपण बघूया. तर मागणीची लवचिकतेची संकल्पना आहे ती संकल्पना बघूया. एका चलातील बदलाचा दुसऱ्या चलावर होणारा परिणाम म्हणजे लवचिकता. मागणीची लवचिकता ही संकल्पना किंमत आणि इतर घटकातील बदलाचा मागणीतील बदलावर कोणता परिणाम होतो हे मागणीच्या लवचिकतेत दर्शविलेलं आहे. डॉक्टर मार्शल काय म्हणतात बघा, यांच्या मते ज्या प्रमाणात किमतीत घट होते त्यानुसार मागणीत जास्त किंवा कमी वाढते किंवा घडते त्यानुसार मागणीची लवचिकता अवलंबून असते, त्यालाच आपण मागणीची लवचिकता असे म्हणतो. मागणीची लवचिकता ही तांत्रिक संकल्पना असून ती किमतीतील बदलामुळे मागणीतील बदलाचा बदलावर होणारा परिणाम याचे आपण दर्शवते. आता हे पुस्तकात असं सांगितलेलं आहे. तर तुम्हाला आधी लवचिकता म्हणजे काय ते आधी लक्षात आलं पाहिजे. तर मी ते आधी लक्षात तुम्हाला करून देते. लवचिकता ही उपभोक्त्याकडे म्हणजेच व्यक्तीकडे असते, ती जास्त असते किंवा कमी असते. उदाहरणार्थ बघा, लवचिक असणे म्हणजेच लवचिक आणि अलौचिक असे दोन प्रकार आहेत. हा, मी तुम्हाला लवचिकता म्हणजे काय हे समजवण्यासाठी तुम्हाला ते मी सांगते. लवचिक म्हणजे काय, आता ते उदाहरण वस्तूच्या द्वारे आपण सांगूया. आता उदाहरणार्थ लवचिकता म्हणजे आता टीव्ही, फ्रीज, गाडी याची गरज आपल्याला असते तेव्हा आपण ती वस्तू घेतो, तर ती वस्तू आपल्याला दीर्घकाळ टिकू शकते म्हणजे त्याची लवचिकता जास्त असते. त्या वस्तूची, गाडी, फ्रीज, टीव्ही या वस्तूची लवचिकता जास्त असते, ती वस्तू जास्त दीर्घकाळ टिकू शकते म्हणजे याच्यामध्ये लवचिकता जास्त आहे म्हणजे ती दीर्घकाळ टिकू शकते. आज टीव्ही आणला म्हणून का उद्या टीव्ही आपण आणतो का, नाही, म्हणजेच ही लवचिकता आहे. आणि अलौचिकता म्हणजे काय, आता अलौचिकता म्हणजेच बघा, अंडी, दूध, पालेभाज्या, फळे भाज्या, काडेपेटी, मीठ, दूध ह्या वस्तू आहेत अलौचिक, कारण या वारंवार आपल्याला लागतात आणि या वस्तू नाशवंत सुद्धा असतात. ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या वस्तू अलौचिक असतात म्हणजे त्या दीर्घकाळ टिकत नाहीत किंवा आपण त्याची वारंवार मागणी करतो त्याला आपण अलौचिक असे म्हणतो. आय होप तुमच्या हे लक्षात आलेलं असेल. तर पुढच्या तासाला आपण मागणीच्या लवचिकतेचे प्रकार पाहूया.